खूप दिवस झाले मुलांच्या डब्याला टोमॅटोची चटणी बनवलीच नव्हती, म्हटलं आज टोमॅटोची चटणीच बनव. गुड मॉर्निंग सई सौम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळचे वाजले आहेत 8, तर असंही लवकर उठून लवकर आवरले तर परोबाई दररोज उठते, पण आज ते झोपले, तिची परीक्षा होती संध्याकाळी, बऱ्याच उशिरा ते जागलेली झोपली. दुसरीचे विद्यार्थी इतकं टेन्शन घेतात, आपल्या वेळेस पण सुद्धा मी इतकं टेन्शन घेतलं नसेल, काय घेतलं ते 8वी 9वी 10वी पासून. तर आताचे मुलं ऍक्टिव्ह आहेत, एकमेकांचा का नाही म्हणजे तू जाते का मी पुढे जाते ह्याच्यामध्ये त्यांचे स्पर्धा वाढले, चांगली गोष्ट आहे. मुलं अभ्यास करतात, तिथं असंही आहे का मला रांगोळी काढायला मदत केली आणि माझी देवपूजा सुद्धा झाली आणि आईंबरोबर निवांत कीर्तन बघते. म्हटलं आज डब्याला का नाही टोमॅटोची चटणीच बनवावं. सई परीला टोमॅटोची चटणी अजिबात आवडत नाही, पण जेव्हा आपलं वरती मसाला असतं ना त्यावेळेस ते खाते. तिला मी समजून सांगत असते ना बाळा की सगळ्या भाज्या खायच्या असतात, तर लेकरू माझं खातं पण टोचून टोचून का होईना पण खातं. सईला टोमॅटोची चटणी खूप आवडते आणि ह्यांना सुद्धा, आणि मला जेव्हा भाकरी असते ना त्यावेळेसची चटणी खूप आवडते बरं का. आणि टोमॅटोची चटणी बनवताना केव्हाही बरेच लोक त्याच्यामध्ये मिरची घालत नाहीत, पण कट करून मिरची घालायची बरं का. जसं आपण नाश्ता करतात तेलामध्ये तळतो ना मिरची, त्याचप्रकारे तळून घ्यायचं. एक त्या चटणीचा कणे फ्लेवर वेगळा येतो आणि मस्त राहते बरं का चवीला ही चटणी. आणि एकदम मोठे मोठं शेंगदाण्याचं कूट घालायचं ते सैलला का नाही. सुकी भाजी म्हणजे ही आई मोठं कूटच वापर बोलते, कारण की माझी वहिनी आणि माझी आई एक स्पेशली का नाही सुक्या भाज्यांसाठी मोठं कूट वापरतात, त्यामुळे ते सईला सवय लागले. मामी सारखीच बनव असे तिचं चाललेलं असते. बाहेर चूल वगैरे पेटून का नाही भाताला ठेवले, तोपर्यंत म्हणलं कणिक वगैरे म्हणून भाजीची तयारी करावं मुलींच्या डब्यासाठी. चला तर सगळे तयारी करून घेते. सकाळ सकाळीच कणे लोणी काढून घेतलेलं बरं पडतं आणि सकाळ सकाळी छान निघतं बरं का. मिक्सरमध्ये जेव्हा गारवा असतो त्याच वेळेस, आणि शक्यतो मी मिक्सरमध्येच लोणी पूर्ण काढते आणि छान निघतं बरं का. मिक्सरमध्ये सुद्धा मिक्सर घाण न होता आणि लगेच झटपट होतं. आणि चूल आपलं चालू असेपर्यंतच मी लोणी वगैरे करून घेते. म्हणजे काय होतं माहितीये का, चुलीवरती पटापट कडून जातं लोणी आणि काम. सई आणि परी दोघी सुद्धा जाऊन चुलीसमोर जाळ घालत बसण्यात त्यांना मजा वाटते. तर पूर्ण 2-3 पाण्याने का नाही मी लोणी धुवत असते आधी, पूर्ण यातला ताक कळते. लोणी काढायच्या अगोदरच मी कडेत भरपूर पाणी सुद्धा ओतलेलं असते, म्हणजे तसंच आपलं लोणी स्वच्छ होईल ना. पूर्ण असं ना स्वच्छ पाणी निघेपर्यंत मी असं लोणी धुवत असते. आणि लोणी धुतल्यामुळे आपल्या कडेला जास्त का नाही खर लागत नाही आपल्या लोणीचा जो असतो. तर जाऊन ना चुरीवरती मी ठेवून घेते म्हणजे आपलं तूप कडे. एक बास का तुला? हो. सईला का नाही साखरेची पोळी हवी म्हणते, तर कधी कधी मी करतेच. तर तुला पण का? तर परू आवरता बोलते मला पण, अगदी जसं आपण पुरण भरतो का नाही सेम तसंच भरायचं आणि अगदी सोपं पण आहे आणि मुलं का नाही आवडीने खातात. तर तुम्हाला दाखवते कसंही लागा, काही प्रॉब्लेम येत नाही. तर पूर्ण बघा साखर असं का नाही व्यवस्थित येतं बाजूला. तू पांढे सोनू नाही आणते की, आणि गरम गरम साखरेची पोळी इतकी छान लागते, उशीर न खाल्लं का नाही. परत साखर आपला आहे का कडक होऊन बसतात, परत ती पोळीत चावत नाही. परी बनवू तुला? तर परीसाठी एक तर पूर्ण का नाही आपलं पोळीला कसं आपण पुरण भरतो ना सेम तसंच. तुमच्या वर्गातल्या मुली आणतात का ग साखरेची पोळी? नाही, शाळेची असतर ही मुलगी. शाळेच असतर कडक होते. तर परूबाईसाठी एक, साईबाईसाठी एक, जा प्लेट. छान होते साखरेची पोळी आणि बिलकुल तव्याला पण चिटकत नाही आणि आपली साखर पण बघा पूर्ण घ्या. पोळी पण झाल्या तयार, देऊ का? सईची साखरेची पोळी तयार. तर मस्त तूप ह्याच्यावरती मेल्ट करायला मुलांना गरम गरम आवडते. हा झाला अभ्यास तुझा? का ताज तूप घेतेस? पण कढई तिथं ठेवली आजीनं. हा मध्य भागी ठेव, बरोबर स्प्रेड होते. मजा येते ना गरम गरम खाऊन घे. परला पण हाक मार गरम येते खायला. शाळेचे कपडे घालून एक बरं केले बघ परू, तुझं एक काम वाचलं. दीदी खाऊन गेली की गरम आहे का? तू चपाती मुळे गरम आहे ना, घालते की. आणि काल जे आम्ही गहू काढलेले का नाही ते तिथं आहे, तर आज त्याला उन्हाळ्या लावायचं. परी सुपात यस कोणी लिहिले ग? खाऊन घे.
तई परीच्या डब्याची भाजी तव्यावरती भरून घेतले. मस्त शेंगदाण्याचं पीठ बघा मोठं मोठं घातल्यानंतर अगदी दाणेदार छान दिसते. अशा पद्धतीने केलं ना मुलांना भाजी खूप आवडते बरं का. तर बघा दिसायला किती यम्मी. बागेत का नाही ठिकठिकाणी कचरा गोळा केलेला दिसणार आहे, कारण की सगळा कचरा वेगवेगळ्या ठिकाणी असं जमा करून ठेवलंय. कारण की पानच पानं आहेत, तर इतक्या पानं आहेत की नाही जिथं जिथं कचरा असं का नाही मी पूर्ण असं गोळा करून ठेवलंय. झाडांची पानं गळती जोरात चालू आहे. जितकं तुम्ही सकाळी झाड चाल तितकं तुम्हाला कचरा दुपारी भेटेल, तर संध्याकाळ 4. तर आई आणि मी अक्षरशः दोघी 2 खराटे घेऊन असं पूर्ण झाड आहे. आता दिसतंय स्वच्छ, पण तुम्हाला परत सकाळी आहे असं दिसणार आहे. तर दररोजचा सगळा कचरा करणे दररोजच्या दररोज जाळत असतो. आई म्हणाले की आज राहू दे, आज किती कचरा पडतंय पडू दे, उद्याचा गोळा करून मग झाडू. अक्षरशः आम्ही दमले, झाडं तर पाहिजे असं वाटतंय, पण या पानगळतीमध्ये कने कंटाळत कंटाळ येतो. जसं की तिथं पण एक ढीग मांडून ठेवलाय, तर उद्या एकदम जाळायचा. तर पुढचे झाडं इतके सुकलेत, उन्हाळा आत्ता जाणू लागला, इतकं डेंजर उन्हाळा आहे. तर बोर चालू करून पाणी देणं झाडांना चालेल. तर आई म्हणाले की पाणी शिंपणार आहे सडा अंगणामध्ये. तर आईचं झालं आहे तिथं अंगणात पाणी शिंपणं. हा मला माहित झालं तुझ्या अगोदर. कणीस आणि घेवड्याची शेण देणार आहे तुला, आणि हे देऊ चिंचा बाग मळ्यातल्या. हो सोनो होय ग, चिंचाचा किती द्यायचं एक ग, काय म्हणतात आकडा? दोन रुपयाला. अयू एवढं स्वस्त, 1 रुपयाला 1 दे परी. पहिला बाबा ना आणू धरते. व्हेरी गुड. दिवसभर तुला असंही आवडेल का घागरा घाल परे आपलं आपलं पारंपरिक. बागेत का नाही झाडांना पाणी घालून झालं हे पण आलेत मळ्यातून. तर मेसेज आला ग्रुप आहे ना शाळेचा, तर त्याच्यामध्ये परीचा दुसरीचा वर्गाचा का नाही भाजी मंडई असं बाजार मांडायचा शाळेत. तर काय काय भाजी आहे तुमच्याकडे अवेलेबल, त्या तर आपल्या मळ्यात घेवडा आहे, परत मक्याचं कणीस आहे आणि चिंच आहे. तर ह्या 3 वस्तू द्यावं म्हणते परीला विकण्यासाठी. तर परीला माहितच नाही, मला माहितीये तर आले आले मला सांगते. लगेच मी ह्यांना मळ्यात फोन केला की आपण काय देऊया परला, म्हणजे मला लगेच तयारी करावं लागेल ना, हे मळ्यात आहे तर हे आणतील तरी. तर हे म्हणाले की परीची 10:30 गाडी येते, तर सकाळ सकाळी आणून देतो असं बोलले. पोरगी लगेच खुश. चला चहा देते सगळ्यांना, कारण की बाहेर हे पण आलेत मळ्यातून आणि मुलं सुद्धा आले. दोघी दोघींना चहा देते आणि फ्रेश व्हा. आणि मुलांसाठी कसं चहा दूध देते, त्यामुळे त्यांना पण आलंय थोडं फ्रेश वाटतं. आणि हे पण आज मळ्यातून बघू पिल्लू कसं केलंय. परीनगर आहे छान आईस्क्रीमचं काढायचा, बसून बसून करमत नाही म्हणून शाळेत बसून का नाही अशी ऍक्टिव्हिटी किती छान केले. तर तुम्हाला असं उलटा अक्षर दिसतंय, तर कॅमेरा ह्याच्याकडे ठेवते म्हणजे तुम्हाला सरळ दिसेल. तर ती म्हणते की अभ्यास झाला, तर त्यावेळेस तिला बसून काहीतरी करावं असं वाटलं, तर किती सुंदर असं का नाही ऍक्टिव्हिटी तिची बाहेर पडली, तर अगदी मस्त असं जोडले. मस्तपैकी झाडे लावा झाडे जगवा असं लिहिले आणि झाडे लावले. परत आईला गवत आहे, पण तू बाळा हे झाडेच्या वाटी तर झोडे लिहिलीस पण मस्त परी काय नाही तिथं काय कर माहितीये का, इथं असं खोडू नको, फक्त असं पिंक कलर लाव म्हणजे झाडे बरोबर होते. सरांना दाखवलीस का? दाखव. अरे 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 बघू बघू एकदम मस्त असं फिनिशिंग केलंय बघ तू पाठी मागून, हे असं वाटतच नाही तू लाव. हा मजबूत आहे मजबूत. मस्त मस्त बेस्ट. कशात तयार झाले ग बाई एवढी? नोटा खराब होतील. किती वर्ष झाले ग हे बिशी भरताय तुम्ही ह्या? तुला येत नाही का? थांब बाबा कापते, थांब थांब. तुझं कुठलंय? तुझं कुठलंय? 8वे नाय. कशासाठी कशासाठी फोडालाय? त्यातने नोटा चांगले निघायला पाहिजे. मग आपल्या आडनाला जाऊन 4 वर्ष झाले, त्याच्या अगोदर 1 वर्ष. 1 वर्ष मला वाटतं 5. हे 5 वर्ष परी तुला आठवते तर का?
हाँ नोटा द्या, ए नोटा असणारे माझे बर का, सोनो नोटा असणारे माझे, होय 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 बघू ही कोणाची आहे, एवढंच भरली आहे असं ते काय होते त्याला यात्रेची तयारी चालेल तयारी अरे आपल्याला आता दुसरं आणूया आता आपण नवीन नवीन असू दे नवीन फ्रेश फ्रेश घेऊया फ्रेश सर दोघींची पण एकत्र जमा करूया हो हो बरं नोट करा होय नोट बरं खराब झाली नाही नोटा नव्हते का नाही ते नोटा चिल्लर टाकली बघा हे आठने आता चालते तर का आठने मला वाटतं हे अन्न दिले असतील बघे दुकानात आपल्या जास्त आठने होय 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 सगळ्या टाकले ओ तिला आठने दाखवा तिला आठने माहित नाही आठने आठने काढा ते नाही 50 पैसे म्हणलेले असतात तर आम्ही आठने बाबा कितीचे काढाले ते किती व्हायचे गोळा विचार बघू तरी पण नोटा का चिल्लर आता सोनू परी तुमचं बँक बॅलन्स भरपूर झालाय की ग आता काळ कसं झालंय होते काळच होत ना तुम्ही काय बाबा काय काढाले ते कितीचे काढाले ते पाच आणि दहाच अलग करा परी एक एक नको एक एकचे काढू एक एकचे वेगळे काढा आपण मोजूया किती पैसे निघते परी सांगोल्याच्या करे यात्रेची तयारी चालू आहे मुलांना म्हटलं आपापली बिशी फोडावं चालते ते असले ना चालतात की दुकानात असतात की आपल्या माझी माहेरी दुकान आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर सई म्हणते आशा म्हणजे हे नाणं चालतात का तर चालतात बा आता सध्या चालवायचं आता यात्रेस जायचं आज सई सई परीच्या यात्रेसाठी त्यांचे पैसे युज करायचे आणि त्यांना नवीन दोन दिशा आणायच्या परी तुमच्या आवडीच्या काय यात्रेत दिसतात तर बघायचं 50 रुपये दोन असं नाही की आठवण म्हणून राहते काय होते यात्रेमध्ये ना सई परला आता मी दोन नवीन करे असे पिशव्या आणणार आहे म्हणजे इथून त्यांना परत पैसे साठवता येतील आणि अशीच त्यांना आवड निर्माण झाली की नाही पैसे बचत करायची सवय लागेल तसं पण सोनू आपली बचत करते ती जास्त सईच्या हातून लवकर पैसा सुटत नाही चांगलीच गोष्ट आहे तर ती अशी म्हणजे वरती इकडे तिकडे पर्स मध्ये ठेवण्यापेक्षा तिच्या त्या दिवशी मध्ये तर घालेल तिच्या काय घेणार बघू घ्यायचंय का घेऊया घेऊया खर्च खास नाही नाही आता आता नाही आता ह्याच्यून पुढे ह्यांना बचत करायची सवय लागते बर का बचत करायची सवय लागते आता ह्यांना आणून द्यायचे गल्ले नाही मातीचं माहितीये का मातीचा गल्ला माहितीये घरात तसं कसं येते पोकळ कसं करायला येते आणि चिरत नव्हतं का चिरत कसं नव्हतं हा माती कुठली वेगळी वापरायची का मग अरे किती झाले पैसे मोजले नाही का बाबा किती कशाच घट्टाय ते बघ दहा पाच पाच चला बाबा परी सोनूच्या पैशावरती यात्रा करू होय सोनू मला घेते की नाही काय काय परी तुमचे पैसे बघून आनंद व्हायला का नाही किती का सहाशे पंच्याण्णव रुपये
दोनदा तस कशाला हो एकदा तुमच्याकडून एकदा सैपरीकडून थँक्यू नाही नाही दोन दिवस फिरवायची यात्रा सहाशे किती का 695 मध्ये पहिली यात्रा तुमची पण हे वजन कोण घेणार मेन वजन एके दिवशी की नाही पूर्ण खाऊन पिऊन खरेदी करून यायचं एके दिवशी फक्त पाण्यात बसून म्हणते की तिची पिशवी फोडले ना आता तर म्हणते की तिचे पैसे साठले तर आई आता सगळ्यांसाठी मॅगी कर तर वाटाणे आहेत घरात शिल्लक म्हटलं मॅगी ना त्याच्यामध्ये वाटाणे वगैरे घालून मगच करा म्हटलं तर सगळ्यांना थोडं थोडं करणार आहे आई ना मला ह्यांना सई परी सगळे तर मॅगीची तयारी करते छान मस्त पैकी ती म्हणतात की चार पाचची भूक तशी थोडीशी नॉर्मल भूक लागली सगळ्यांना तर सगळे आपल्या मनूला सुद्धा भूक लागली म्हणू म्हणू खाण्यात दंग आहे दंग आहे इकडे 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 मॅगी वाटाण्यामुळं का नाही एकदम बेस्ट आणि काय हेल्दी म्हटल्यासारखं चालेल तर अगदी भारी तर मुलांसाठी का नाही असं पूर्ण असं प्लेट वगैरे काढून घेतले चमचे वगैरे कारण की त्यांना आता निघत नाही दम परी यातले वाटाणे खायचे बरं मॅगी तर पाहिजे एवढं नको परी आहे का नाही खायच मग खाते मॅगी काय बरं एवढा कस खाणार थांब एक चमचा आणि एक चमचा आजीला पण बोलू कस येतच आजीला तिकडं पाहिजे का सोनू आता देऊ नये आजीला तिकडं ओके आजीला देऊ नये आजीची मालिका लावून दे सोनू तर आईच का नाही तिथं चालले मालिका बघणं तर आई म्हणतात तिथंच पाहिजे नाश्ता ओ पिलो आजीला घेऊन रे दीदीला पण बोलणार आहे त्याला सावकाश तर मस्त पैकी का नाही सगळे मी आगी खाऊन घेतो तर हे पण आले इथंच खाण्यासाठी तर सरा सगळे आम्ही मॅगी खाऊन घेतो व्हिडिओ आवडल्यास चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गुड नाईट.